ये सब्सक्राइब कीजिए ईडब्ल्यू नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। हौसलों में जितनी जान है आपके, उससे कहीं अधिक पहचान है आपकी। परिंदों से भी ऊंची उड़ान है आपकी। निस्वार्थ सेवा, निष्ठावान कार्यकर्ता और विकास का दूसरा जिसका नाम है तो वह है सोमनाथ वास्कर। हर वर्ष की भांति इस बार भी शिवसेना के पूर्व नगर सेवक सोमनाथ वास्कर के जन्मदिन पर नात रक्ताच, नात विश्वासाच, रक्तदान आपल्या हक्काच इस वृत्त के साथ सानपड़ा सेक्टर 6 स्थित नर्सरी में शिवसेना शाखा क्रमांक 74 और 75 द्वारा महारक्तदान शिविर का भव्य आयोजन कर समाज प्रति अपना दायित्व निभाया गया। लगातार 10वें वर्ष नवी मुंबई ब्लड बैंक के सहयोग से आयोजित इस रक्तदान शिविर को नवी मुंबई शिवसेना जिला प्रमुख विठल मोरे ने उपस्थित रहकर व्यवस्था का जायजा लिया, जहां मौजूद थे प्रकाश पाटिल, पूर्व नगर सेविका कोमल वास्कर और तमाम शिव सैनिक। सोमनाथ वास्कर के जन्मदिन पर आयोजित यह महारक्तदान शिविर इसलिए खास था क्योंकि शिविर में न केवल आम नागरिक बल्कि खुद सोमनाथ वास्कर समेत उन पर स्नेह रखने वाले प्रभाग के स्वच्छता दूत, मनपा स्कूल के शिक्षक और प्राचार्य आदि ने भी रक्तदान कर सोमनाथ वास्कर को अनोखी रूप से जन्मदिन की शुभकामनाएं दी। जहां रक्तदाताओं का वास्कर दंपति समेत मान्यवरों ने प्रमाण पत्रों और भेंट वस्तु देकर उनका विशेष सत्कार किया। इस दौरान सोमनाथ वास्कर को जन्मदिन की शुभकामनाएं देने यहां शुभचिंतकों का तांता लगा रहा, तो कईयों ने तो केक काटकर सोमनाथ वास्कर का जन्मदिन मनाया। इस दौरान विठल मोरे और पूर्व नगर सेविका कोमल वास्कर ने जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए सोमनाथ वास्कर को कट्टर शिव सैनिक के साथ उन्हें एक कर्तृत्ववान नगर सेवक बताया। माझे अतिशय जवळचे स्नेही सोमनाथ वास्कर, त्यांच्याबद्दल वर्णन करताना मी असं वर्णन करतो, नात्याने मुलगा परंतु सल्ल्याने आजोबा। सल्ला देण्याच्या बाबतीत ती खरोखर आजोबाची भूमिका बजावत असतात। अशा आमच्या एका जवळच्या स्नेहींचा आज वाढदिवस, तो वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत असताना दरवर्षीप्रमाणे ते आजही रक्तदानाचं सर्वश्रेष्ठ दान हे जनसामान्यांसाठी उपयुक्त ठरेल। त्यांच्या अडचणीच्या वेळेला, गरजेच्या वेळेला, ज्यावेळेला माणूस आजारी असतो त्यावेळेला तो खरोखर त्याचे नातेवाईक भांबावून जातात की रक्त ते मागतात, त्यावेळेला रक्त कुठे मिळणार। अशा वेळेला रक्तदान जर आपण केलेलं असू तर ते त्याला उपयोगी पडतं। आणि म्हणून मी आता पाहिलं काही मंडळी, मी विचारलं बा तुम्ही किती वेळा रक्तदान केलं रक्तदात्यांना, ते म्हणाले आम्ही सोमनाथ वास्करांच्या जन्मदिवसाच्या दिवशी रक्तदान करतो। ही किती अभिमानाची आणि आपुलकीची गोष्ट आहे, कारण असं कोणाला वाटतं बा मी आता सोमनाथच्या वाढदिवसावर रक्तदान करेल। एक आपुलकीचं नातं जेव्हा आपण जोडतो समाजामध्ये, ही सर्वात मोठी गोष्ट आहे की आपण आपल्यासारखे लोक बनवणे। जे सोमनाथच्या मनामधून जो सामाजिक सेवेचा जो विचार आहे हा वारसा त्याला त्यांच्या वडिलांकडून मिळालेला आहे, आणि म्हणून शिवसेना ही त्याच्या रक्तात आहे, शिवसेना ही त्याच्या संस्कारात आहे, शिवसेना ही त्याच्या स्वभावात आहे। सर्व सानपाड्यावासियांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून पुनश्च एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आशीर्वाद देतो। धन्यवाद।
सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एक पर्सनल लाईफ बघितली तर आम्हाला खूप म्हणजे असं शुभेच्छा सगळ्यात पहिला बायकोने द्यावा असं असतं, पण माझ्या बाबतीत ते कधी घडलं नाही. पण आता माझी मनाची तयारी झाली एवढ्या वर्षात. एक नवरा म्हणून त्यांनी सगळ्या गोष्टी म्हणजे असं वेळ नसला तरी काढून आमच्यासाठी माझ्या मुलांना वेळ देतात. आणि नगरसेवक म्हणून ते पहिला कर्तव्य म्हणजे कोरोना काळात मला थोडं खुश होते मी की घरी आहेत, पण त्यांना बघून असं वाटलं की नाही ह्यांना घरी ठेवताच येणार नाही. म्हणजे चेहरा बघून मी स्वतः म्हटली जाऊ शकता तुम्ही बाहेर, म्हणजे मुलांची भीती वगैरे काही दाखवली नाही. आणि आजचा दिवस रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान बोलतात. आणि तुम्ही पाहिलंच असाल सकाळपासून पाऊस आहे, मुलांच्या जॉब्स आहेत, सगळं काही खाणंपिणं ॲडजस्ट करून मुलं रक्तदानासाठी येतात आणि ह्या रक्तदान करण्यासाठी खूप वाट बघत असतात. आमचं वर्षातून 3 ते 4 वेळा होत असतं आणि दरवेळी ह्या इतक्या मोठ्या संख्येने येतात, रक्तदान करतात. खूप खूप धन्यवाद. आणि बाळासाहेबांनी जो वसा घेतलेला आणि आम्हाला जी शिकवण दिली तो वारसा जोपत आम्ही ही कामं करत असतो. वही नागरिकों ने भी सोमनाथ वासकर के कार्यों की जमकर सराहना की. आपले कार्यसम्राट नगरसेवक श्री सोमनाथजी वासकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ते रक्तदान शिबिर आयोजन केले असते. आम्ही दरवर्षी इकडे येतो, रक्तदान करतो. आणि एक सामान्य शिवसैनिक असूनसुद्धा सोमनाथ वासकर नेहमीच आमच्या सुखात दुःखात नेहमी सर्वात आधी तिकडे उपस्थित असतात. आणि सर्व पूर्ण विभागामध्ये त्यांचे खूप चांगले कार्य असते. आणि त्यांना वाढदिवसाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांच्या पुढील सर्व असेच ते चांगले कार्य करत राहू हीच शुभेच्छा. वही पूर्व नगरसेवक सोमनाथ वासकर ने अपने जन्मदिन पर प्रियजन और नागरिकों द्वारा बरसाए गए शुभकामनाओं के लिए उनका तहे दिल से आभार माना. खरोखर आज आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. ज्या शिवसेना प्रमुखांनी आम्हाला 80% समाजकारण आणि 20% राजकारण या प्रेरणेतून या सामाजिक कार्यात आम्हाला लोकांची सेवा करण्याची संधी दिली, निश्चितच त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असतो. आमच्या शाखा क्रमांक 74 आणि 75 शिवसैनिक ज्या दिवशी मग तो कोणताही वार असतो असा रविवार नाही का शुक्रवार नाही, परंतु ज्या दिवशी माझा वाढदिवस असेल त्या दिवशी या ठिकाणी माझा रक्तदान शिबिराचं आयोजन करतात. आणि खऱ्या अर्थाने लोकही माझे रहिवासी, माझे मतदार, माझे शिवसैनिक या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात का त्यांच्या लाडक्या अण्णांचा म्हणजे माझा वाढदिवस कधी येतो आणि आम्ही रक्तदान करतो. आज आपण बघताच आत्ताच या ठिकाणी 50 सेंचुरी रक्तदानाचे झाले. दिवसभरात 100 रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतील आणि नक्कीच एक अभिमान वाटतो. आज जी शिवसेनेची या ठिकाणी आपण जो काही महाभूकंप या ठिकाणी झाला असताना माझ्या सानपाडा प्रभागात जो शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी आजही असा एकही चौकं नाही जिथे माझ्या शुभेच्छाचा आणि मला शुभेच्छा देणारा फलक नाही. खरं तर मी सर्व माझ्या शिवसैनिकांचे, माझ्या मतदारांचे, माझ्यावर प्रेम करणाऱ्या रहिवाशांचे मनपूर्वक आभार मानतो. आज सकाळी 7 वाजल्यापासून या शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. सकाळी वॉकिंग गार्डन ग्रुपमध्ये जवळजवळ 8 ग्रुपनी माझा सन्मान केला. सर्वांनी केक कापला. जवळजवळ 400 ते 450 लोक त्या ठिकाणी आम्ही नाश्ता त्या ठिकाणी त्या आमच्या मराठी मेजवानी इथे केला. खऱ्या अर्थाने आज मनाला उत्तेजित, आम्ही जे सामाजिक कार्यात जे काही नाव कमवलं त्याची पोचपावती खऱ्या अर्थाने लोक देत असतात, म्हणून मी सर्वांचे आभार मानतो. आपल्या आशीर्वाद रूपी असंच ने आमच्यावर कायम ठेवावं ही सदिच्छा बाळगतो. इस दौरान करीब 90 रक्तदाताओं ने रक्तदान कर इस शिबिर को सफल बनाया. ब्यूरो इनपुट, EW नेटवर्क.